जातीचा शत्रु विश्वामित्र जर त्याने सिद्धाश्रम नाही सोडला तर मी त्याचा वध करेन। आम्ही सिद्धाश्रमाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही। कसली अनुमती? राक्षसांना धडा शिकवण्याची अनुमती? अरे वानर, कोण आहेस तू? मी तर एका मदारीचा वानर आहे। एका तुच्छ वानराकडून आपलं रक्षण नाही करू शकत। मला घृणा येते तुमच्या सारख्या भेकडांची। थांब हनुमान, तुम्ही कष्ट का घेतलेत प्रभु श्रीराम? मी तर स्वयं तुमच्याकडे येणार होतो। तुम्ही तर सर्व व्यापी आहात प्रभु। मला तुमचा संकेत समजलाय। मला शीघ्र प्रस्थान करायला हवं। जय श्रीराम। मंत्रीवर, तुम्ही सर्व जा आणि हनुमानाला शोधून आणा। महाराजांचा विजय असो। महाराज कुमार राम राणी कौशल्यांसोबत येत आहेत। प्रणाम पिताश्री, माझ्या करिता काय आज्ञा आहे? पुत्र राम, आम्हाला सूचना मिळाली आहे की तुम्ही हनुमानाला तपोवनात जाण्याची अनुमती दिली आहे। होय पिताश्री, मला हनुमानाची चिंता पाहवत नव्हती। कोणती चिंता पुत्र? जेव्हापासून हनुमानाने हे ऐकले आहे की अयोध्येमध्ये राक्षसांचा शिरकाव सुरू झाला आहे, तो खूप चिंतित होता। त्याला तर रात्रीची झोपही नाही यायची पिताश्री।
त्याने माझ्याकडे राक्षसांना भेटण्याचा हट्ट केला तेव्हा मी स्वतःला रोखू नाही शकलो. जर काही अनर्थ झाला तर? मी जाणतो पिताश्री, त्याला काहीच नाही होणार. यापूर्वीही खूप वेळा त्याचा सामना राक्षसांशी झाला आहे. पुत्र राम, आपल्याला हे विसरता कामा नये की हनुमान आपल्या मात्या पित्यांचा एकुलता एक पुत्र आहे. यद्यपि त्याला जर काही झाले तर आपण त्याच्या माता पित्यांना काय उत्तर देणार? हनुमान तर म्हणाला होता की त्याला राक्षसांपासून कोणतेच भय नाही. भय तर तुम्हा चारही भावंडांमध्ये कोणालाच नाहीये पुत्रा. तुम्हालाही कोणतंच भय नाहीये. परंतु याचा अर्थ हा नाहीये की आम्ही तुम्हाला राक्षसांशी लढायला पाठवू. तुम्हाला राक्षसांविषयी काहीच माहीत नाहीये. ते खूपच निर्दयी आणि क्रूर असतात. आणि त्यांचा आपले वैदिक कर्म आणि यज्ञ यागामध्ये जराही विश्वास नाहीये. त्याने मनात आणले तर ते सर्व देवी देवतांचा सर्वनाश करतील. कालच त्याने आपल्या अनेक सैनिकांना ठार केले आहे. मानव जाती तर त्यांच्यासाठी अगदी तुच्छ आहे. सिद्धाश्रमाच्या ऋषी मुनींसाठी तर ते साक्षात काळ बनले आहेत. मग त्यांना कोणीच रोखू शकत नाही का पिताश्री? त्यांना रोखण्यासाठी आम्ही आमच्या सैन्याला सज्ज केले आहे पुत्रा. तुम्हाला या सगळ्याची चिंता करण्याची आवश्यकता नाहीये पुत्र. हनुमान अजूनही आला नाहीये. कोणास्तव काय घडलं असेल त्याच्या बाबतीत, मला तर त्याची काळजी वाटते. आणि आमच्याही मनात अशीच आशंका आहे की हनुमानाला तर हेही माहीत नाही की या राक्षसांनी ऋषी आणि महर्षींचे जगणे दुर्लभ केले आहे. राक्षस त्यांच्या यज्ञकुंडाला बाधित करतात, त्यात रक्त आणि अस्थि टाकतात, साधनेत लीन ऋषी मुनींचा वध करतात. तुम्ही पूर्णतः निश्चिंत राहा पिताश्री, हनुमान पराक्रमी आहे. तो त्या राक्षसांना नक्कीच पळवून लावेल. जिथे मोठमोठे ऋषी आणि महर्षी त्यांना रोखू शकत नाहीत, तिथे हनुमानाचा काय टिकाव लागणार आहे? आजपर्यंत ज्यानी ज्यानी त्या राक्षसांना रोखण्याचा प्रयत्न केलाय त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. आता तर असे वाटत आहे की साक्षात रुद्र आणि श्री हरीच त्यांचा वध करू शकतात. संकट मोचन जय हनुमान. जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. महाराजांनी केसरी पुत्र हनुमानाचा प्रणाम स्वीकार करावा. यशस्वी भव. आम्हाला तुझी खूप चिंता वाटत होती. तू ठीक तर आहेस ना पुत्रा? मला काय होऊ शकतं महाराज? आम्हा वानरांना तर ईश्वराने असंच बनवलं आहे की आम्हाला कोणी पकडूच शकत नाही. आणि मी तर माझं कार्य पूर्ण करून आलो आहे. परंतु हनुमान, तू जाण्याआधी आमची अनुमती तरी घ्यायला हवी होतीस. काय करू, मला झोपच येत नव्हती. तुमची झोप मोड कशी करू? याच संकोचा पायी मी आपल्याहून मोठ्यांची अनुमती नाही घेऊ शकलो. या चुकीसाठी मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो. परंतु अशी काय आवश्यकता होती की तुला रात्रीच जावे लागले? मला असं वाटत होत की जणू राक्षस मला बोलवत आहेत. मला झोपच येत नव्हती. मी जेव्हा केव्हा झोपण्याचा प्रयास करत होतो मला त्यांचाच आवाज ऐकू यायचा.
म्हणून मी विचार केला की त्यांची आता भेट घेऊनच यावी. बस श्रीरामांची आज्ञा घेतली आणि निघालो भेटायला. परंतु गेला कुठे होतास? मी तपोवनात गेलो होतो. तिथे कितीतरी राक्षस उपस्थित होते. जर मी तिथे रात्री पोहोचलो नसतो तर त्यांनी ऋषी विश्वामित्रांचे आश्रम जाळून टाकले असते. ते तर खूपच उत्पात करणारे होते, परंतु मी त्यांना मारून पळवून लावलं. खूपच बलवान आहेस तू हनुमान. मला तुझ्या साहसाचा आणि बळाचा गर्व आहे. ही तर तुम्हा सगळ्यांची कृपा आणि आशीर्वाद आहे. महाराणी कैकेयी, तुम्हाला याचे साहस पाहायचे होते ना? बस याने ते दाखवून दिले. मला तर यांचा आत्मविश्वास पाहायचा होता महाराज. मी हे जाणते की आपल्या कुमारांमध्ये इतका आत्मविश्वास आहे की राक्षसांच्या पुढे टिकाव धरू शकत नाही. बस आवश्यकता आहे ती या गोष्टीची की यांच्या शौर्याला आणि आत्मविश्वासाला संधी प्राप्त करून दिली पाहिजे. आपल्याला वेळेपूर्वीच सगळं काही प्राप्त करायचे आहे महाराणी कैकेयी. माहित नाही कुमारांप्रती तुमचे कसे विचार आहेत. माझे विचार तर उचित आहेत महाराज. मला तर वाटते की तुम्ही कुमारांच्या प्रती मोहग्रस्त आहात आणि हे अयोध्ये करताय शुभ नाही आहे. राम तर खूप सामर्थ्यवान आहेत आणि आता त्यांच्यासोबत हनुमानासारखा सहायक सुद्धा. आता कुठली आशंका आहे महाराज? हो राम लक्ष्मण अन भरत शत्रुघ्न, हो राम लक्ष्मण अन भरत शत्रुघ्न, क्रीड़ा करती मनोभावे, क्रीड़ा करती मनोभावे, हनुमंता संगे खेळत मग्ना, हनुमंता संगे खेळत मग्ना, स्वरूप प्रभुचे अतिभावे, स्वरूप प्रभुचे अतिभावे. जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. तूही या लहान मुलांमध्ये राहून लहानच झालीस. यांचं अजून वय तरी काय? हे काय करू शकतील? कुठे जातील? अयोध्येच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आमच्या पुत्रांना संकटात कदापि टाकू शकत नाही. अयोध्येत काय सैन्य दलाचा अभाव आहे? भविष्याच्या गोष्टी भविष्याच्या गर्भात आहे. जेव्हा कुमारांवर अयोध्येच्या शासनाचा भार येईल तेव्हा पाहू. सत्य तर हे आहे महाराज की आर्यवर्ताचे भविष्य आता हे बालकच निश्चित करते. आपण आता या अवस्थेत नाही आहात की राक्षसांशी युद्ध कराल. राक्षसांचे मनोबल वाढतच चालले आहे. तपोवनाला ताडकावन बनवून ठेवले आहे या राक्षसांनी. सिद्धाश्रमाचे अस्तित्व संकटात पडले आहे. असंख्य ऋषी महर्षींना मारून टाकले आहे या राक्षसांनी. तरीही तुम्ही शांत बसला आहात. पुत्र मोहा तुम्हाला याचाही विसर पडला आहे की विश्वामित्रासारख्या महान ऋषींनी सिद्धाश्रमाची स्थापना अयोध्येच्या विश्वासावरच केली होती. यद्यपि
तुम्ही कुमारांना भविष्यासाठी तयार नाही केलेत तर काय असेल अयोध्येचे भविष्य, काय असेल कौशलची नियती? तुम्हाला समजो वा ना समजो, मला अयोध्येचे भविष्य स्पष्ट दिसू लागले आहे. ओम सूर्याय नमः स्वाहा स्वाहा, ओम ब्रह्मदेवाय नमः स्वाहा स्वाहा, ओम सूर्याय नमः स्वाहा स्वाहा, ओम ब्रह्मदेवाय नमः स्वाहा स्वाहा, ओम सूर्याय नमः स्वाहा स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै नमः स्वाहा स्वाहा स्वाहा. ओम सूर्याय नमः स्वाहा 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 स्वाहा, ओम ब्रह्मदेवाय नमः स्वाहा स्वाहा. ओम चंद्राय नमः स्वाहा स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै नमः स्वाहा 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 स्वाहा. ओम शनिश्चराय नमः स्वाहा. ह्या राक्षसांना उचित दंडित करण्याचा समय आला आहे. चला आप आपले शस्त्रे उचला, चला वेळ घालवू नका. हा तर संकेत होता प्रहता. याला आता ज्ञात झाले आहे की तारका वनात याचा कोणताच यज्ञ सफल होणार नाही. आता संकेत देण्याची वेळ टळून गेली प्रहता सुबाहू, आता त्याचा वध करायला पाहिजे. आता यज्ञ कुंडात असते नाही तर त्याला जिवंत टाकायला हवं. आपला उद्देश्य सिद्धाश्रमावर अधिकार प्राप्त करणे आहे आणि आपलं लक्ष समीप आहे भ्राताश्री. विसरतोयस तू, आपल्याला या ऋषी मुनींचे ढोंग बंद करायचे आहे, आर्य संस्कृतीच्या परंपरांना भस्म करायचे आहे आणि राक्षस संस्कृतीचा स्वीकार करण्यास या ऋषी मुनींना विवश करायचंय. हे ऋषी मुनी जिवंतपणे राक्षस संस्कृतीचा स्वीकार करणार नाहीत भ्राता. तर मग हे जिवंतही नाही राहणार. संकट मोचन जय Ah!
थांबा फेकडानो, कुठे पळताय? धैर्य असेल तर सामना करा. तपोबला समोर हे राक्षस तग नाही धरू शकत, परंतु याकरता आपल्याला आपला यज्ञ थांबवावा लागेल, जे आपण ऋषीमुनींसाठी संभव नाहीये. मग गुरुदेव, आपण यज्ञ करत असताना आपली सुरक्षा कशी काय करू शकतो? सत्य तर हे आहे की या दुराचार्यांपासून आपले रक्षण करण्याचे कार्य राजा महाराजांचे आहे, परंतु दुःख तर हे आहे की या राजा महाराजांना आपल्या दायित्वाचा विसर पडला. तिकडे किष्किंधाराज वाली महाबली असूनही शांत बसला. जर त्याने मनात आणले असते तर दक्षिणेकडून एकही राक्षस प्रवेश करू शकला नसता, परंतु त्याला कसलीही काळजी नाही. ऋषी महर्षींप्रती त्याच्या संवेदना मृत झाल्या. आश्चर्य तर या गोष्टीचं आहे की त्याला राक्षसांचे नाही, आपल्या भ्रात्याचे भय आहे, जो ऋषीमुख पर्वतावर निर्वासित जीवन व्यतीत करीत आहे. माझे निवेदन आहे की तुम्ही महाराजांकडून रामाला मागून आणावे. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.